नमस्कार मंडळी, मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आता दुपार झाली असा, सकाळपासूनचं नाश्तो गडबड एकदम चालू आहे, कारण की उद्या दत्त जयंती असा तर त्याची तयारी चालू असा आणि जेवण वगैरे चालू आहे. मठाकडे पण दत्त मंदिरात तयारी चालू आहे, तर ती बघूया आपण काय चालू आहे. आता काका सगळा सामान घेऊन जातात. काय काय घेऊन चालले? डेकोरेशन करतोय मंदिराकडे, तर पडदे ताडपत्री बसायला लोकांना सगळा घेऊन चाललास? घेऊन चाललो, जरा सामान चेक करतोय. गुड गुड. चहाचे कप, पडदे बिडदे सगळं, नाश्त्यासाठी डिश किती आहेत, वा नाश्ता लागेल ना त्यासाठी आम्ही सगळी तयारी. राजू डोनर आहे, डोनर जरा आम्हाला मदत करतो. बरेच चायचे कप आहेत. चला जेवण बघूया. तर मंडळी आता दुपारचं जेवण काय असा तर आपण बघा केलं. किचनमध्ये कुकर मोठंसं लावल्याने असा कुकर आणि टॉपभर कोबीची भाजी, कोबीची भाजी आणि काय डाळ भात. आजचं जेवण डाळ भात आणि कोबीची भाजी, डाळ स्पेशल ह्याची वाटपा आहे कसली, वाटपाची कोकणी पद्धतीने स्पेशल डाळ बनवलेली असा ना गागी. आणि काय चटणी असा, खोबऱ्याची चटणी असा. चाय चपाती सकाळी झाली आहे नाश्तो, आता जेवणाची तयारी चालू आहे. बाहेर जाऊन बघूया. हां चल बाहेर. आता उद्या जेवणासाठी तांदूळ लागतले, ते साफ करूचा चालू आहे. काकी तांदूळ साफ करतात, हे सगळे तांदूळ आहे, साफ करूचे काम चालू आहे. म्हणजे आता 12:30 वाजल्यात आणि तयारी एकदम जोरात चालू आहे. मी आता जेवायच्या आधी किंवा जेवायच्या नंतर मटीकडे जातले दत्त मंदिराकडे आणि थोडे सगळा मंडप बिंडप घालूचं काम चालू आहे. रात्री पण काल मूर्ती कलर करूचं काम चालू होतं आणि खूप लेट गेले, त्याच्यामुळे माता काय जाऊ मिळाला नाही. तर आता जाऊन आपण बघूया की दत्त मंदिरात दत्त जयंतीची तयारी कुठपर्यंत येईल, या पण कदाचित जेवून जाऊया. चला तर मंडळी आता घराकडून मटेकडे चाललंय दत्त मंदिराकडे. दुपारचे 1 वाजले, जेवू परत रिटर्न येतलं आहे, पण पहिली जाऊन बघते थोडे मंडप वगैरे घालूचा होता. काका गेलेले तर कुठपर्यंत मंडप बिंडप घालून झालो असा तो बघूया आणि मग परत जेवू त्यांना बोलूचं असा. तर त्याच्यासाठी जात आहे, तर बघूया काय तयारी झाली आहे. चला
आता पडदे विडदे बांधतात, पडदे बांधायची सगळी तयारी चालू असा. मस्तपैकी मंडप बांधूचं काम चालू आहे. आणि ह्या दत्त मंदिर असा, ह्याच्या बाजूक सगळे समाधी असतात. हा काका आता समाधी वगैरे धुतात आणि मेन काका आता सगळा सामान काढून देतात. मेन काका मॅनेजर आहे तुम्ही. तुम्ही मेन आहे, तुम्ही बोललात की होय महाराजा, बोले होय महाराजा, होय महाराजा. गाडी घेऊन आलाय म्हणून ते पण मेन. सांग पहिला सांगितलं ना, सगळे मेन आहेत. आणि तुमचा गाव काव पोंडे हे जोडवा. चला चला काका जेव केव्हा मंडपाने कंपनी जेवायला बसले. भात डाळ भाजी भाकरी आणि लोणचं. हा जेवा 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 सगळे 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 काकी ही काकी बोल. हा बोल. हा आम्ही आता ही घेवडा भाजी आहे ना ती आम्ही सगळे बसून सगळे साफ करतो आहे. त्याची भाजी तर खूप मस्त भाजी होते. छान कधी काठी रवीला पण. हा उद्या दत्त जयंती आहे ना त्यासाठी ही भाजी. तुम्ही पण या आणि या दत्त जयंतीला खाऊन जा भाजी. बघला हो की उद्याची भाजीची तयारी चालू झाली आहे आणि आता संध्याकाळी खूप सारे काका वगैरे येईल दत्त जयंतीसाठी. तर जेवण झालं असा. हा काका जेवण दाखवा. हा दाखवा ना काय काय जेवण झालं. भात भात डाळ डाळ कोबीची भाजी. तर एकदम सगळं जेवण दत्त जयंतीच्या आधीचा सगळा जेवण रेडी झाला. ते काका तिकडे गेले ना. मंडळी अशी तयारी चालू असा जोरात. तर आता आम्ही जेवतलो थोड्या वेळाने. तर आपण बघूया जेव किती माणसं येली असं. आणि जेव तर तुम्ही काय असं बघितलं आणि किती माणसं असत तर आपण बघूया. जेवूया आणि बघूया. चला तर मंडळी आता सगळे जेवू बसले असत. आणि जेवून आता भेटूया सगळे. चला आम्ही जेवतो जेवतो. उद्या दत्त जयंती असा तर तयारी जोरात चालू आहे. तर उद्या सकाळी भेटतले. एवढा व्हिडिओ जर तुमचा आवडला असा त्या व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला जेवून भेटूया. बाय बाय उद्या.